घोडबंदर भागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी नरेश मानेरा यांच्यासह हो दहा ते बारा जणांविरोधात कासारवडोली पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय नरेश मनेरा हे माजी नगरसेवक असून त्यांनी ठाण्याचे उपमहापौर पदही भूषवलं होतं पीडित महिला घोडबंदर भागात राहते याच भागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओळा माजुळा मतदारसंघाचे मा संपर्क प्रमुख नरेश मनेरा यांनी महाराष्ट्र उत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार गुरुवारी रात्री घरामध्ये त्या एकटे ते असताना त्यांना कार्यक्रमातील ध्वनीक्षेपकाचा आवाजाचा त्रास झाला त्यामुळे त्या, त्या कार्यक्रम बंद करण्यासाठी मणेरा यांना भेटण्यासाठी गेल्या त्यावेळेला तेथील महिलांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली तसंच नरेश मणेरा यांच्यासह दहा ते बारा महिला आणि पुरुषांनी गर्दीमध्ये त्यांचा विनयभंग केला या प्रकारादरम्यान गळ्यातील सोनसाखळी ही चोरीला गेल्याचं महिलेनं तक्रारीत म्हटलंय या याप्रकरणी कासारोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत